पाहूयात पहिली रेसिपी। इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तर पोहे इथे मी धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून हे पोहे जवळजवळ 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। तर मी हे भिजत ठेवते। 5 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता पोहे हे छान भिजलेले आहेत। आता हे आपण मॅश करून घेऊयात। चमच्याच्या मदतीने मॅश करून घेऊयात किंवा हाताने देखील तुम्ही अशा पद्धतीनं मॅश करून घेऊ शकता। आता पोहे छान मॅश झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे, बारीक रवा। त्यासोबत 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 ढोबळी मिरची बारीक चिरून, 1 गाजर किसलेले, त्यासोबत 1 बीटरूट किसून टाकलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 वाटी दही, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आहे, 1/2 वाटी धना पावडर, 1/2 वाटी जिरा पावडर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत याचं आपल्याला एक बेटर बनवून घ्यायचं आहे। हे बेटर जास्त पातळही नको आणि जास्त दाटही नको, जसे आपण आप्पे बनवण्यासाठी बेटर बनवतो त्या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे। आणि 1-10 मिनिटे भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर यामध्ये 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर आपलं हे बेटर बनवून तयार झालेलं आहे। या बेटरपासून तुम्ही आप्पे देखील बनवू शकता, छान असे आप्पे बनतात। माझं आप्पे पात्र खराब झाल्यामुळे मी आप्पे बनवलेले नाही। आता हे बेटर घेऊन आपण तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। त्याआधी तव्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे, तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे बेटर थोडं थोडं घेऊन आपल्याला हव्या त्या साईजचा आपण यावरती डोसा पसरवून घ्यायचा। आता हा डोसा पसरवून झाल्यानंतर वरून थोडंसं कवर करून घ्यायचं, झाकून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्हाला हवं असेल तर वरून थोडंसं तेल लावू शकता आणि त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं। पलटी करून देखील छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। अलटी पलटी करून छान असा हा डोसा भाजून घ्यायचा आहे। तयार झालेले आहेत आपली तर पोह्यांची आणि मिक्स भाज्यांचे उत्तापे। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा, फार छान आणि टेस्टी लागते आणि पटकन बनते। आता पाहूयात रेसिपी नंबर 2। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे। हे पोहे स्वच्छ असे 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून झाल्यानंतर 1-5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पोहे किती घाण आहेत ते। आता हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकून जवळजवळ 5 मिनिटे भिजत ठेवूयात, म्हणजे पोहे हे मऊ होतात। तर मी हे झाकून ठेवलेले आहे 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता पोहे हे छान भिजलेले आहेत। आता हे पूर्णपणे हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकजीव करून घ्यायचे आहेत, चुरून घ्यायचे आहेत। तर पोहे इथं मिक्स झालेले आहेत छान असे। आता यामध्ये मी 1 चमचा खिसलेलं आलं टाकून घेतलेलं आहे, त्याचसोबत 1/2 वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट हे जाडसर आहे, त्याचसोबत 1 वाटी बारीक चिरलेला कांदा इथं मी टाकून घेत आहे, 1/2 वाटी खिसलेल्या गाजर आणि 2 बटाटे इथं मी उकडून मॅश करून घेतलेले आहेत, त्याचसोबत चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिल्ली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यासोबत 1/2 चमचा गरम मसाला पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि 1/2 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तुम्हाला हवं तर हिरवी मिरची देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। त्याचसोबत 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता। 1/2 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि बाइंडिंगसाठी फक्त इथं 3 चमचे छोटे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 2 चमचे बेसन पीठ देखील टाकून घेऊ शकता। फक्त बाइंडिंग येण्यासाठी आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एकजीव करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे, यामध्ये पाणी जरासुद्धा टाकलेलं नाही। आता इथं फक्त तेलाचा हात घ्यायचा आहे, अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हाताला आणि त्यानंतर यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। जसं आपण उडीद वडा बनवतो त्याच पद्धतीनं इथं वडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही कटलेट्समध्ये देखील बनवू शकता, पण अशा पद्धतीनं वडे बनवले तर एकदम कुरकुरीत होतात आणि खाण्यात फार छान लागतात। आणि हाताला तेल लावून बनवल्यामुळे
हे पीठ हाताला चिकटत देखील नाही आणि याची फिनिशिंग ही छान येते। तर पहा अशा पद्धतीने इथं आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत। मस्तच अगदी पटकन असा हा वडा बनून तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी इथे सगळे वडे हे बनवून घेते। तर इथे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत। आता यांना तळून घ्यायचे आहे। तर तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करून घेतलेले आहे। आता पॅनमध्ये जितकी बसतील तितकी वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती छान असं पहिल्यांदा 5 मिनटे यांना फ्राय व्हायला द्यायचं आहे। अजिबात चमच्यानं ढवळायचं नाही। 5 मिनटानंतर यांना पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून देखील 1-3 ते 4 मिनटांसाठी हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत। म्हणजे छान असे क्रिस्पी गोल्डन कलर येऊपर्यंत हे कुरकुरीत असे फ्राय होतात। तर पहा इथं छान असा यांना कलर आलेला आहेत। मस्त असे कुरकुरीत वडे तळून झालेले आहेत। आता हे वडे काढून घेऊयात आणि याच पद्धतीनं राहिलेले सगळे वडे इथे तळून घेऊयात। बघू शकता तुम्ही किती वडे कुरकुरीत बनलेले आहेत। मस्तच कलर आलेला आहे त्यांना। पूर्णपणे आपल्याला हाय फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर पहा तुम्ही हे वडे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता। एकदम टेस्टी मस्तच लागतात आणि पटकन बनतात। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा। अगदी पटकन बनणारी रेसिपी आहे। यासाठी डाळ वगैरे भिजवण्याची काही सुद्धा झंझट नाही। आता पाहूयात रेसिपी नंबर 3। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी पोहे घेत आहे। तर हे पोहे स्वच्छ आहेत। जर पोहे जास्त घाण असतील तर तुम्ही हे पोहे चाळून घेऊन एखाद्या कॉटनच्या कापडाने पुसून घ्या, म्हणजे पोहे स्वच्छ होतील। तर इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे आपल्याला 1-2 मिनटांसाठी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पीठ बनून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं। आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे मी हे पीठ काढून घेत आहे। आता पीठ काढून झाल्यानंतर हे पीठ ठेवूया बाजूला। त्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, कच्चे बटाटे। आता यांच्या साली काढून घेऊयात आणि छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। तर इथे मी हे सगळे बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची टाकून घेऊयात, जितपत तुम्हाला तिखट हवं आहे तिथे घ्या। तर इथं मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचसोबत आल्याचे 3-4 तुकडे घेतलेले आहेत आणि हे पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी जरासुद्धा यामध्ये पाणी वापरलेलं नाही, तरी पण आपली ही पेस्ट बनून तयार झालेली आहे। तर बटाट्याला हे पाणी सुटतं। आता ही पेस्ट आपण जी पोह्यांची पावडर करून घेतलेली होती त्यामध्ये टाकून घेऊयात। त्याचसोबत 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचं। ओवा 1 चमचा टाकून घ्यायचा, 1 चमचा जिरे। त्याचसोबत 1/2 चमचा लाल तिखट इथं टाकून घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचे आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आधी हे पेस्टमध्ये ही पावडर आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गरज लागल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत चपातीसारखं कणिक मळून घ्यायचं आहे। तर हे मी मळूसपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। त्याचसोबत तुम्ही मला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकता। इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, नक्कीच फॉलो करा आणि गरज लागल्यास यामध्ये पाणी टाकत असं कणिक मळून घ्या। आता हे कणिक मळून झाल्यानंतर आपण हे 10 मिनटांसाठी भिजत ठेवूया। 10 मिनटानंतर यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि 1-2 ते 3 मिनटे पीठ हे मऊ होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त चिरा पडता कामा नयेत या पीठाला, अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळून झाल्यानंतर यामधलं थोडंसं पोर्शन घेऊन याचा गोळा बनवून घेऊयात, जसं आपण चपातीला बनवतो त्या पद्धतीनं। आणि तुम्ही तेल किंवा पीठ लावून लाटून घेऊ शकता, गव्हाचं पीठ लावून देखील इथे लाटून घेऊ शकता, पण मी इथे तेल लावून लाटून घेत आहे। तुम्ही हवं तर गव्हाचं पीठ देखील इथे लावून अलगद हातीनं लाटून घ्या। आणि पूर्णपणे ही चपाती लाटून झाल्यानंतर एका डब्याच्या झाकणाच्या मदतीने अशा पद्धतीने याचा पराठा बनवून घ्या, म्हणजे याचे सगळे कॉर्नर्स हे व्यवस्थित निघतात। अगदी गोल असा आपला हा पराठा बनतो, दिसण्यातही छान दिसतो आणि खाण्यातही टेस्टी लागतो। तर हा पराठा बनून तयार झालेला आहे, आपण भाजून घेऊयात। तर गॅसवरती तवा गरम झालेला आहे, त्यावरती हा पराठा टाकून घेऊयात।
आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. हाय केली तर वरून पराठा जळतो पण आतून कच्चा राहतो. याकरिता मध्यम आचेवरती दोन्ही बाजूंनी तेल लावून खमंग आणि खरपूस होईपर्यंत छान असं भाजून घ्या. तर या पद्धतीनं आपण सगळे पराठे इथे बनवून घेऊयात. तर तयार झालेले आपले पोहे आणि बटाट्याचे पराठे खाण्यात इतके टेस्टी लागतात. दहीसोबत, लोणच्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा चहासोबत देखील खाऊ शकता. अगदी भन्नाट लागते. तर रोजच कांदापोहे खात असतील तर ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा, इतकी टेस्टी लागते. रेसिपी आवडल्यास करिश्माज मजवणीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत व्हिडिओला भरपूर लाईक आणि शेअर नक्कीच करा. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.